T20 वर्ल्ड कप 2024 पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदादच्या तारुबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकात 56 धावात सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने या छोट्या लक्ष्याचा सहज पाठलाग 8.5 षटकात एक गडी गमावून 60 धावा करून केला. जिगरबाज ऑस्ट्रियाने जबरदस्त कामगिरी साधताना नेदरलँड्सला 3-2 असे हरवलं. त्याचबरोबर माजी विजेत्या फ्रान्सलाही मागे टाकून युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात अव्वल स्थान मिळवलं. मात्र मार्सेल झाबित्सर याने सामन्याच्या 80 मिनिटात केलेल्या गोलमुळे ऑस्ट्रियाने 34 वर्षात प्रथमच नेदरलँड्सवर मात करण्याची किमया साधली. त्यापूर्वी 30 मे 1990 रोजी डच संघाविरुद्ध ऑस्ट्रियन संघ अखेरच्या वेळेस जिंकला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक ब्रॉन्झ पदक पटकावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाची आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी काल घोषणा करण्यात आली. अनुभवी खेळाडू हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारतीय हॉकी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि हार्दिक सिंग हा भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार असणार आहे. 2024 T20 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. वानिंदू हसरंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आणि T20 वर्ल्ड कप 2024 मधील या लाजिरवाण्या कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला. जवळपास गेली 2 वर्षे श्रीलंका संघासोबत असलेला माजी कर्णधार महेला जयवर्धनने आता पद सोडण्याचा निर्णय घेतला असून क्रिकेट सल्लागार प्रशिक्षक पदाचाही राजीनामा दिला. जयवर्धनने या वर्षाच्या सुरुवातीला आपला कार्यकाळ 1 वर्ष वाढवण्यास सहमती दर्शवली होती, परंतु आता अवघ्या 6 महिन्यानंतर पद सोडलंय. अफगाणिस्तान संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पण त्याआधीच ICCने अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सख्त ताकीद दिली. राशिदने बांगलादेश विरुद्ध झालेल्या सुपर 8 सामन्यात फलंदाजी करत असताना आपलाच साथीदार करीम जन्नतवर खडकला होता आणि त्याने बॅट फेकली होती. त्यामुळे ICCने त्याला अधिकृतपणे चेतावणी दिली असून त्याच्या डिसिप्लिनरी रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आलाय. आणखी त्याची गेल्या 24 महिन्यातील पहिली चूक. क्रिकेटमध्ये आतापर्यंत काही मोजक्या खेळाडूंनी 6 चेंडूत 6 षटकार मारत 36 धावा काढल्याचे अनेकांनी पाहिले. पण नुकताच क्रिकेटमध्ये एक इतिहास घडलाय. इंग्लंडमध्ये चालू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्यात एका षटकात तब्बल 43 धावा गोलंदाजानं खर्च केल्या. हा गोलंदाज म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू ऑली रॉबिन्स. 59 षटकात ऑली रॉबिन्सला किंबरने 43 धावा ठोकल्या आणि त्यामुळे ऑली रॉबिन्सच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेलाय. भारतीय संघाला 2024 T20 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे आणि दोन्ही संघांमधला या सामन्याचा ठराव 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 रंगणार आहे. भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला असून एकही सामना गमावलेला नाहीये. मात्र सेमी फायनल मॅच मध्येही टीम इंडियाला हा ट्रेंड कायम ठेवायचा आहे आणि त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मोठा बदल पाहायला मिळणार आहे. BCCI ने झिम्बाब्वे विरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यात 5 T20 मालिका खेळणार आहे. मात्र हा दौरा सुरू होण्यापूर्वीच भारताच्या निवड समितीला संघात बदल करावा लागला. भारतीय संघात निवडलेला युवा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागेवर BCCI ने शिवम दुबेला संधी दिली. 21 वर्षीय नितीशला पहिल्यांदाच भारताच्या संघात संधी देण्यात आली होती.